नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरी विषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न: कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे? पर्याय ए उष्णकटिबंधीय आर्द्र वने, बी उष्ण निम वाळवंटी वने, सी उष्णकटिबंधीय शुष्क वने आणि डी उष्णकटिबंधीय उप आर्द्र वने. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी उष्णकटिबंधीय उप आर्द्र वने. प्रश्न: द्विशासन पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय ए लिओनिश कॉर्टिश, बी लेसेज फेअर, सी लॉर्ड कर्झन आणि डी मोंटेग्यू. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी लेसेज फेअर. प्रश्न: 1974 साली भारताने कच्चा तिऊ बेट खालीलपैकी कोणत्या देशास हस्तांतरित केले होते? पर्याय ए श्रीलंका, बी पाकिस्तान, सी बांगलादेश आणि डी मालदीव. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए श्रीलंका. प्रश्न: मान्सून वाऱ्यांचा प्रसार मुख्यतः कोणत्या अक्षांश दरम्यान होतो? पर्याय ए 5° उत्तर ते 5° दक्षिण, बी 10° उत्तर ते 10° दक्षिण, सी 20° उत्तर ते 20° दक्षिण आणि डी 30° उत्तर ते 30° दक्षिण. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी 20° उत्तर ते 20° दक्षिण. प्रश्न: ऑगस्ट 2019 कोणत्या देशाने लढाईसाठी तयार असलेली मानवरहित युद्धनौका तयार केली? पर्याय ए जापान, बी चीन, सी रशिया आणि डी संयुक्त राष्ट्र अमेरिका. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी चीन. प्रश्न: कोणत्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली? पर्याय ए दिल्ली आणि मुंबई, बी आग्रा आणि दिल्ली, सी मैसूर आणि उदयपूर आणि डी उदयपूर आणि बंगळूर. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी आग्रा आणि दिल्ली. प्रश्न: कोणती अंतराळ संस्था इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या कार्यक्रमात भाग घेत नाही? पर्याय ए नासा अमेरिका, बी रोस्कोस्मोस रशिया, सी JAXA जापान आणि डी ISA इस्रायल. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी ISA इस्रायल. प्रश्न: कोणत्या देशाने 23 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मानवी आकाराचा रोबोट पाठविला? पर्याय ए जापान, बी चीन, सी रशिया आणि डी संयुक्त राष्ट्र अमेरिका. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी रशिया. प्रश्न: कोणत्या देशाने आर्क्टिक प्रदेशात जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी उभारली? पर्याय ए साऊथ कोरिया, बी संयुक्त राष्ट्र अमेरिका, सी जापान आणि डी रशिया. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी रशिया. प्रश्न: अमेरिकेतली कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण आहे? पर्याय ए खजान सिंग, बी मिहिर सेन, सी सत्येंद्र सिंग लोहिया आणि डी बला चौधरी. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी सत्येंद्र सिंग लोहिया. प्रश्न: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वर्तमानातले व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? पर्याय ए क्रिस्टालिना जॉर्जिवा, बी क्रिस्टीन लागार्डे, सी गीता गोपीनाथ आणि डी हॅरी डेक्स्टर व्हाईट. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी क्रिस्टीन लागार्डे. प्रश्न: भारत सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने 2022 सालापर्यंत टिंबटिंब एवढ्या अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य निश्चित केले आहे. पर्याय ए 375 गिगावॅट, बी 275 गिगावॅट, सी 175 गिगावॅट आणि डी 75 गिगावॅट.
तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी 175 गिगावॅट. प्रश्न, ऑस्ट्रेलियाच्या कोणती माजी गोलंदाजांना मेरी लेबोन क्रिकेट क्लब याचे मानद आजीवन सभासदत्व बहाल केले गेले? पर्याय ए शेन वॉर्न, बी नॅथन लिओन, सी मिशेल जॉन्सन आणि डी मिशेल स्टार्क. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी मिशेल जॉन्सन. प्रश्न, कोणत्या खेळाडूने 2019 सालचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकला आहे? पर्याय ए बजरंग पुनिया, बी शिखर धवन, सी सुनील छेत्री आणि डी मिताली राज. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए बजरंग पुनिया. प्रश्न, ग्रीनपीस या संस्थेच्या मते कोणता देश जगात सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साईड SO2 उत्सर्जित करणारा देश आहे? पर्याय ए जर्मनी, बी संयुक्त राष्ट्र अमेरिका, सी स्वित्झर्लंड आणि डी भारत. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी भारत. प्रश्न, 2019 एशियन स्पेलिंग बी कॉन्टेस्ट नावाची स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे? पर्याय ए नवनीत मुरली, बी दीपक गुप्ता, सी सुधीर वर्मा आणि डी नलिन गुप्ता. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए नवनीत मुरली. प्रश्न, एसओ अल्बेन कोणत्या क्रीडा प्रकारासाठी ओळखला जातो? पर्याय ए कुस्ती, बी हॉकी, सी सायकलिंग आणि बी डी टेबल टेनिस. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी सायकलिंग. प्रश्न, सीमांत स्थायी सुविधा दर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ही सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? पर्याय ए 2011, बी 2004, सी 2007 आणि डी 2013. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए 2011. प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था एका विशिष्ट GDP वृद्धी दराच्या संतुलनात बंदिस्त झाली होती, हा GDP वृद्धी दर किती होता? पर्याय ए 3.5%, बी 4%, सी 3% आणि डी 2.5%. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए 3.5%. प्रश्न, महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए श्रीवर्धन, बी वेंगुर्ला काजू संशोधन केंद्र, सी पालघर गवत संशोधन केंद्र आणि डी यावल केळी संशोधन केंद्र. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए श्रीवर्धन. प्रश्न, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर कोण भारताचा दुसरा रिकव्हर कॅडेट विश्वविजेता आहे? पर्याय ए मार्कू रागिनी, बी सुखबीर सिंग, सी कोमलिका बारी आणि डी दीपिका कुमारी. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी कोमलिका बारी. प्रश्न, कोणत्या ठिकाणी G7 शिखर परिषद 2019 आयोजित केली गेली? पर्याय ए मनामा बहरीन, बी बियाटस फ्रान्स, सी अबुधाबी सौदी अरब आणि डी वरीलपैकी कुठेही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी बियारिट्स फ्रान्स. प्रश्न, 24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंब येथे 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराच्या पुनर्विकासासाठी $4.2 दशलक्ष इतका खर्च असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केले? पर्याय ए अबुधाबी संयुक्त अरब अमिरात, बी मक्का सौदी अरब, सी मनामा बहरीन आणि डी जेदाह सौदी अरब. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी मनामा बहरीन. प्रश्न, कोणत्या देशाने 25 ऑगस्ट 2019 रोजी नव्या सुपर लार्ज मल्टिपल रॉकेट लॉन्चर याची चाचणी घेतली? पर्याय ए उत्तर कोरिया, बी दक्षिण कोरिया, सी संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि डी रशिया. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए उत्तर कोरिया.
प्रश्न, भारताने आपली रुपे कार्ड ही इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली सादर केली त्या मध्य प्रदेशातल्या पहिल्या देशाचे नाव ओळखा. पर्याय ए संयुक्त अरब अमिरात, बी सौदी अरब, सी बहरीन आणि डी कुवैत. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए संयुक्त अरब अमिरात. प्रश्न, संयुक्त अरब अमिरात या देशाचे राजधानी शहर कोणते आहे? पर्याय ए दुबई, बी अबुधाबी, सी रियाद आणि डी मक्का. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी अबुधाबी. प्रश्न, कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ जाईद हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला? पर्याय ए सौदी अरब, बी कुवैत, सी ओमान आणि डी संयुक्त अरब अमिरात. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी संयुक्त अरब अमिरात. प्रश्न, सातव्या आवृत्तीच्या आर्थिक जनगणनेच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन कुठे करण्यात आले? पर्याय ए आसाम, बी हिमाचल प्रदेश, सी मणिपूर आणि डी ओडिशा. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी मणिपूर. प्रश्न, भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण याची प्रथम अत्याधुनिक राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा दिल्ली राजधानी क्षेत्र कुठे उघडण्यात आली? पर्याय ए गाझियाबाद, बी गुरुग्राम, सी नोएडा आणि डी फरीदाबाद. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए गाझियाबाद. प्रश्न, कोणते राज्य द्वितीय संयुक्त जल व्यवस्थापक निर्देशांक म्हणजेच CWMI 2.0 यामध्ये प्रथम स्थानी आहे? पर्याय ए आंध्र प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी गुजरात आणि डी कर्नाटक. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी गुजरात. प्रश्न, रेडी टू मूव्ह इन प्रकल्प तयार करण्यासाठी भारतीय सैन्य आणि टिंबटिंब यांच्यात सामंजस्य करार झाला. पर्याय ए टाटा रिअल्टी अँड हाऊसिंग, बी रिलायन्स रिअल्टी अँड हाऊसिंग, सी महिंद्रा रिअल्टी अँड हाऊसिंग आणि डी किओ रिअल्टी अँड हाऊसिंग. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए टाटा रिअल्टी अँड हाऊसिंग. प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था 2019 साली ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीस त्याचा रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, त्या उपग्रहाचे नाव काय आहे? पर्याय ए कार्टोसॅट 1, बी कार्टोसॅट 2, सी कार्टोसॅट 3 आणि डी कार्टोसॅट 4. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी कार्टोसॅट 3. प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कलवी तोलाईकाची नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी सुरू केली? पर्याय ए केरळ, बी तेलंगणा, सी आंध्र प्रदेश आणि डी तमिळनाडू. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी तमिळनाडू. प्रश्न, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ फर्स्ट क्लास हा सन्मान देण्यात आला? पर्याय ए संयुक्त अरब अमिरात, बी बहरीन, सी कतार आणि डी सौदी अरब. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी बहरीन. प्रश्न, कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी QR कोड स्कीम या नावाचा उपक्रम सुरू केला? पर्याय ए महाराष्ट्र, बी जम्मू काश्मीर आणि सी गोवा, डी दिल्ली. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी दिल्ली. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.